नागपुरात भर दिवसा एका इसमाची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नागपुरात सातत्याने जे आहे खुनाचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. आजसुद्धा नागपुरातील सदर पोलीस स्टेशन अंतर्गत जो राजनगर भाग आहे त्या भागामध्ये अशाच पद्धतीनं विनय पुणेकर म्हणून जे आहे जे अनेक वर्ष प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करत होते त्यांची घरात घुसून हत्या करण्यात आली. साधारण 12:30 जे सुमार असं एक इसम त्यांच्या घरामध्ये घुसला आणि त्याने गळ्यावर गोळी जाळलेली आहे त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची जी माहिती आहे ती पुढे येत आहे. पोलीस ह्या सगळ्या प्रकरणाचा तपास करते आहे. या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात जो आहे पोलीस बंदोबस्त सध्या पाहायला मिळत आहे. त्यांच्या जे मृतदेह होतं ते मृतदेह जे आहे हॉस्पिटलला नेण्यात आला आहे शवविच्छेदन करण्यासाठी. तसेच फॉरेन्सिक जे आहे ते तपासणी केली जाणार आहे. नेमका काय वाद होता आणि तो तरुण कोण होता याचा शोध सध्या पोलीस घेते आहे. पोलिसांच्या हाती CCTV सुद्धा लागलेला आहे. त्यामध्ये एक जो आहे तरुण येताना दिसतो आणि तो घरातून बाहेर निघताना सुद्धा दिसतो आहे. त्यामुळे हा तरुण कोण होता त्याच्यामागे नेमकं या हत्येमागं काय कारण आहे या सगळ्याचा जो तपास आहे जे पोलीस करत आहेत पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे आहे DCP राहुल मदनेसर असो की त्यापेक्षा आणखी वरिष्ठ अधिकाऱ्या सगळ्यांनी या घटनास्थळाची पाहणी केलेली आहे. आणि खरं तर भर दिवसा ही घटना जी झालेली आहे हत्येची घटना झाली आहे गोळीबार झालेला आहे. मात्र याचा कुठेही आजूबाजूला आवाज न झाल्याचं सुद्धा जे आहे स्थानिक किंवा घरातील आजूबाजूला राहणारे जे आहे ते सांगतात. त्यामुळे कुठेतरी ही बंदूक जी होती ती सायलेन्सर वापरलेली होती का अशा सुद्धा पद्धतीची जी चर्चा ऐकायला मिळते आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं होत असलेल्या हत्येच्या किंवा खुनाच्या घटनामुळे नागपूर पूर्णतः हादरलेला आहे. आणि अशा परिस्थितीत आज भर दिवसा एका इसमाची हत्या झाल्यानंतर पोलीस आता त्या आरोपीला किती वेळात अटक करतील याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र विनय पुणेकर हे गेले अनेक वर्ष प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करत होते. ते नागपुरातील राजनगर भागात एकटेच या ठिकाणी राहत होते आणि सध्या जी माहिती मिळते आहे त्यांचा कोणाशी वाद होता काय होता याचा सगळा जो तपास आहे पोलीस विभाग करतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबडे SAM TV News नागपूर. सध्या आतापर्यंत आम्ही जे काही प्राथमिक आम्हाला आहे काही फुटेज मिळालेत काही फोटो मिळालेत त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि पुढे त्याचं निश्चितच आम्ही कारण मिळेल की का कोणत्या कारणाने हा घटना घडलेली आहे. त्याच्या अनुषंगानेच आम्हाला काही फोटोग्राफ्स मिळालेले आहेत आणि आम्ही जे CDR जे मृतकाचा मोबाईल पण आम्हाला मिळालेला आहे त्याच्या अनुषंगाने सकाळपासून कोणी कॉल केलेले आहेत कोण आलेले आहेत कोण भेटाय येणार होते या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे. पुणेकर आहे एकटे राहत होते काय इकडे काय काय माहिती प्राथमिक माहिती तशीच आहे की एकटे राहत होते. आणखीन इतर आम्ही संबंधित नातेवाईकांची आणखीन चौकशी केलेली नाही आहे त्यांची चौकशी नाही. आणखीन आतापर्यंत माहीत नाही त्याच्याबद्दल सांगता नाही येणार पण प्राथमिक जर दिसते की गोळी गळ्यावरती मारलेली आहे आणि त्याच्या प्रकारची खाली केस पण त्या ठिकाणी स्पॉटला मिळालेली आहे. सर त्यांनी आपल्या कुठल्या मित्रासोबत शेअर केलं होतं की त्यांच्या झगडा चालू आहे काही मुलांसोबत चालू आहे नाही. आणखीन आम्ही त्या तोपर्यंत पोहोचलो नाही. प्राथमिक जी माहिती आहे की आम्हाला प्राथमिक हे की आरोपी डिटेक्ट होणं महत्वाचं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास पथक तयार केलेलं आहे. त्याच्या एक राऊंड दिसतोय प्राथमिक फायर झालेला. ठीक थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता SAM TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.